नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अन्यथा महानगरपालिकेला ठोकणार टाळे। निवडणूक घ्या अन्यथा नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, आम आदमी पक्षाचा महानगरपालिकेला इशारा। गुजरातच्या मॉडेलवर कर्नाटकामध्ये एफएसएल विद्यापीठ स्थापन करणार गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी करणार सर्वतोपरी प्रयत्न। हॉटेल UK27 मध्ये गोवन फूड फेस्टिवलला प्रारंभ। बेळगाव मध्ये खव्यांसाठी गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन, 6 ते 17 पर्यंत फूड फेस्टिवल असणार सुरू। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू, असा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे। बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला 9 महिने उलटले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौरांची निवड झालेली नाही। निवडणूक जिंकली तरी नगरसेवकांच्या हातात सत्ता मात्र नाही, त्यामुळे कुंदा नगरीचा विकास खुंटला आहे। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणुका घेण्यास सरकारच्या दिरंगाईचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली। तसेच बेळगावातील समस्यांचे पोस्टर आणि बॅनर व किल्ली व फुलपे हातात घेऊन त्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे। सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या नगरसेवकांना सांगितल्या तर ते आमच्या हातात सत्ता नाही असे सांगत हात वर करतात। नगरसेवक असतानाही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी एकत्र येऊन 470 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे। सरकारी अधिकारी सरकार चालवत असतील तर मुख्यमंत्री कशाला हवा। सरकारच्या मुख्य सचिवांना अधिकाराचा वापर करू द्या। येत्या 3 दिवसात महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक न घेतल्यास महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी अनिल सौदागर आणि आम आदमी पक्षाचे इतर नेते आंदोलनात सहभागी झाले होते। एकंदर बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक कधी होणार हे देवालाच माहीत। सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुका कशासाठी घेतल्या असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। गुजरातच्या मॉडेलवर कर्नाटकामध्ये एफएसएल विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले आहे। गुजरातच्या मॉडेलवर कर्नाटकामध्ये एफएसएल विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे। त्यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मॉडेलवर कर्नाटकामध्ये एफएसएल विद्यापीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे व या संदर्भात जमीन देण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ व पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले। ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು। ಅವ್ರ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಂಥ ಹಗರಣಗಳು 100 ಆಗಿದ್ದಾವೆ। ನಾನು ದಾಖಲಾತಿ ನಿನ್ನೆ ಒಂದಷ್ಟು ಕೊಟ್ಟೆ। ಒಂದು PSI ಹಗರಣ 15ನೇ ಇಸವಿದು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ಮಾಡಿದರು, ಅದರಲ್ಲೊಬ್ಬ IPS ಅಧಿಕಾರಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಿದ್ದರು। IPS ಅಧಿಕಾರಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ FIR ಆಗಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ಏನಾಯಿತು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ರು। ಅವ್ರ ಕಾಲದಲ್ಲೇ PUC ಪೇಪರು 4 ಸರಿ ಲೀಕೌಟ್ ಆಗಿತ್ತು। ತುಮಕೂರಿನ ಶಿವಕುಮಾರ್ ಅನ್ನೋರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ ಬಿಟ್ರೆ PU ಬೋರ್ಡಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನಾಗಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಯಾರನ್ನು ಅರೆಸ್ಟೇ ಮಾಡಲಿಲ್ಲ। ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಯಾರು APPಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂಥ 14-15ನೇ ಇಸವಿ ಪೇಪರ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆದು ಪೇಪರ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಆದ್ರ ಮೇಲೆ ಅಂಕಗಳನ್ನು ತಿದ್ದಿ 61 ಜನರನ್ನ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಒಬ್ಬ ಅಡ್ವೊಕೇಟ್ PL ಹಾಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಲೋಕಾಯುಕ್ತಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅದನ್ನು ವೆರಿಫಿಕೇಷನ್ ಮಾಡಿ 61 ಜನ ಇಲ್ಲೀಗಲ್ ಆಗಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಿದ್ದಿದ್ರಿಂದಾಗಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ವರದಿ ಕೊಡ್ತು। ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬನ ಅದರಲ್ಲಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ 61 ಜನ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆವರೆಗೂ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ವಿ।
ಇದು ಕತೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ಇವರು ನೀವು ಈಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿರಿ ಅಂತೇಳಿ. ನಾವು ನಮ್ಮ ಸಿ ಐ ಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭಾಳ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ನನ್ನ ಕೈಗೆ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಸಿಕ್ಕದ ಕೂಡಲೇ ಕೇವಲ 10 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡೆದು ಸಿ ಐ ಡಿದು ಒಂದು ಟೀಮ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ವಿತಿನ್ 2 ಅವರ್ಸ್ ನಾವು ಗುಲ್ಬರ್ಗಕ್ಕೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫ್ಲೈಟಿಗೆ ಕಳಿಸಿ ಒಬ್ಬನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಶುರು ಮಾಡಿ. ಈಗ ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಎ ಡಿ ಜಿ ಪಿ ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 50 ಜನರಲ್ಲಿ 20 ಜನ ಬರೀ ಪೊಲೀಸರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲೂ ಇದಾಗಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಅತ್ಯಂತ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿರಬೇಕು, ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದವ್ರನ್ನ ಯಾರನ್ನೂ ಬಚಾವ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಈಗೊಂದು 5 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ 1 ಲಕ್ಷ ಪೊಲೀಸಲ್ಲಿ 35,000 ಹುದ್ದೆ ಖಾಲಿ ಇತ್ತು, ಈಗ ಕೇವಲ 12,000 ಹುದ್ದೆಗೆ ಬಂದಿದೆ ಖಾಲಿ ಅಷ್ಟೇ. ಮೊನ್ನೆ ಆ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ದು ಇದಾಗದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಈ ವರ್ಷ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಹುದ್ದೆ ಜೀರೋ, ಖಾಲಿ ಹುದ್ದೆ ಜೀರೋ ಆಗ್ತಿತ್ತು. ತುಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಾರಿ ಮತ್ತೆ 5,000 ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ಗಳನ್ನು ರಿಕ್ರೂಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಇನ್ನೊಂದು ವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳದ್ದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ, ಸುಮಾರು 2,000 ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೋಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಸೀನ್ ಆಫ್ ಕ್ರೈಮ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಏನೋ ತಕ್ಷಣ ಏನೋ ಒಂದು ಅತ್ಯಾಚಾರ ಆಯಿತು, ಏನೋ ಒಂದು ಮರ್ಡರ್ ಆಯಿತು, ನಮ್ಮ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ, ಆದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಫೀಸರ್ಗಳನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ವಿಟ್ನೆಸ್ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ಅದನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಆ ಕೇಸನ್ನು ಬಿಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ಗಳಾಗ್ತಾಯಿದೆ. ನಿಮಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಿಮಗೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ನೇತೃತ್ವ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಬೊಮ್ಮಾಯಿ ನೇತೃತ್ವ ಸರ್ಕಾರ ಪೊಲೀಸಿಗೆ ಕೊಟ್ಟಷ್ಟು ಹಣ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಹಣ ಬಂದಿದೆ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಇಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಹಣ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಲ್ಯಾಬ್ ಇದೆಯಲ್ಲ FSLC ಇತ್ತೀಚೆಗೆ ಹುಬ್ಳಿನಲ್ಲಿ ನಾನು ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬಂದು ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಕಡೆ FSL ಲ್ಯಾಬ್ಗಳನ್ನು ತೆರಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು FSL ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯನ್ನು ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಮಾನ್ಯ ಕೇಂದ್ರ ಗೃಹಮಂತ್ರಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಹಣ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜಮೀನು ಮತ್ತು ಇದನ್ನು ನಾವು ಕೊಡಬೇಕು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ನಾವು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಟ್ಟಾರೆ ಪೊಲೀಸರ ಕೈ ಬಲಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು, ಎಷ್ಟು ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕು, ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. PSI ಘೋಟಾಳ್ಯಾತ್ ಭಾಜಪಸೆ ಪ್ರದೇಶ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ BY ವಿಜೇಂದ್ರ ಯಾಂಚಾ ಸಹಭಾಗ ಅಸಲ್ಯಾಚಾ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇತೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಆನಿ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಯಾಂಚಾ ಆರೋಪನ ಉತ್ತರ ದೇತಾನಾ ते म्हणाले की यापूर्वीही PSI भरती घोटाळे झाले आहेत, मात्र काँग्रेस नेत्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. CIDचे अधिकारी पारदर्शकपणे काम करत असून मला कागदपत्र मिळाल्यानंतरच मी 10 मिनिटात तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे सांगून त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधून आपले विचार व्यक्त केले आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील UK 27 येथे खव्यांसाठी गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या नगर येथील हॉटेल UK 27 मध्ये खव्यांसाठी गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक 6 ते रविवार दिनांक 17 पर्यंत फूड फेस्टिवल असणार असून यामध्ये गोवन पद्धतीच्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. कोकणी पद्धतीचा मसाला व इतर साहित्य वापरून अतिशय उत्तम पदार्थ तयार करण्यात आल्याची माहिती गोवनचे मास्टर शेफ हेजनील साळधाना यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. शाकुती, विंडालोज, वी हॅव बालशाव, वी हॅव यू नो द डिफरंट गोवन गोवन स्पायसेस, गोवन मसालेस व्हिच वी विल नॉट गेट इन यू नो इन दिस प्लेस, इट्स गॉट फ्रॉम गोवा. एंड वी हॅव अदर थिंग्स लाइक बिबिंका, स्वीट्स लाइक बिबिंका एंड दोदोल व्हिच
We make it all in Goa. And this is made, it's coconut based and it's egg based. And it's layered, the paprika is the king of sweets in Goa. And it's layered sweet. And these are different from other sweets that you get in bakeries and places like that. These are a few of the masalas that I mentioned. So. Sir, when is the food festival? How long is it going to be like? It is for 10 days. So it's 6 to 15. बेळगाव परिसरात येणाऱ्या खव्यांना गोव्याच्या पदार्थांची चव चाखता यावी यासाठी गोवन फूड फेस्टिवल सुरू करण्यात आला आहे. बेळगाव पासून गोवा जवळच असल्यामुळे या परिसरात अनेक खवे आहेत. गोवा म्हणजे केवळ मासळी असे नसून अतिशय उत्तम असे शाकाहारी पदार्थ गोव्यात तयार केले जातात व या पदार्थांची नागरिकांना चव चाखता येणार आहे. मासळीमध्येही अनेक प्रकारचे मासे खव्यांसाठी उपलब्ध असतील असे हॉटेलचे जनरल मॅनेजर राहुल कानुंगो यांनी सांगितले आहे. गोवन फूड का बहुत ज्यादा इन्फ्लुएंस आपका यहाँ पे कुजिन पे है और गोवन फूड जो है आपका इट्स अ वेरी राइट ब्लेंडेड विद द स्पाइसेस जो है आपका इंग्रेडिएंट्स जो यूज करते हैं आपको. हाँ ज्यादातर गोवन फूड का सी फूड यूज होते हैं एंड सी फूड अभी वो अच्छा सीजन नहीं है बट अभी वेजिटेरियन भी बहुत ज्यादा प्रमोट हो रहा है आपका बाकी जगह पे और बाकी जो मीट्स है आपका वो भी प्रमोट होते हैं आपको. एंड बेसिकली जो गोवन फूड का फ्लेवर है दैट इज अमेजिंग और ये इस सीजन के लिए जहाँ पे आपका बारिश है मौसम ठंडा है आपको इसके लिए एकदम बिल्कुल बराबर है. शेफ हिंदल सरदाना शेफ जो मेरे काफ़ी पुराने जान पहचान है हम लोग जब पहले भी फेस्टिवल करते थे तो शेफ आते थे वहाँ पे और शेफ प्रकाश बिस्ता हमारे शेफ है और प्रमोद जी हमारे एफ मैनेजर है. तो दैट्स व्हाट वी सोचा कि हम लोग एक बार एक गोवन फेस्टिवल ट्राई करेंगे उसको और हम ऑथेंटिक शेफ को लेके आएंगे जहाँ पे हमने आपको ऑथेंटिक खाना भी दे सकते हैं और खाना परोस सकते हैं. तो आई वुड रिक्वेस्ट शेफ सजाना टू से फ्यू वर्ड्स. गोवन पद्धतीची मासळी चिकन मटन विविध भाज्या फेस्टिवल मध्ये ठेवल्या आहेत. पावसाळ्यात हे पदार्थ खूप चवीने खाल्ले जातात त्यामुळे खव्यांनी या फेस्टिवलचा आस्वाद घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. Thank you.
अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। जयतीर्थ मूळ वृंदावनाची बदनामी थांबवावी यासाठी ब्राह्मण समाजाने बेळगाव मध्ये निदर्शने केले आहेत। कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अनेगोंडी येथील नववृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन मानून 17, 18 आणि 19 जुलै रोजी पूजा करण्याचा घाट काहींनी घातला आहे। त्याच्या निषेधार्थ आणि सरकारने तो हाणून पाडावा यासाठी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी गुरुवारी निदर्शने केले आहेत। यावेळी बोलताना प्रमोदाचार्य कट्टी म्हणाले की टीकाचार्यांचे वृंदावन मुळखेड येथे आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, मात्र तरीही त्यावर वाद का निर्माण केला गेला आहे हे कळू शकलेले नाही। यावर वाद घालणे थांबवले पाहिजे आणि शतकानुशतकांच्या परंपरा आणि लोकांच्या श्रद्धा स्वीकारल्या पाहिजेत। हा वाद अधिक गंभीर होण्यापूर्वी सरकारने हस्तक्षेप करायला हवा। मुळखेड वरून विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे। मळखेडदल्ले ಉತ್ತರಾದಿ ಮಠದ ಪೀಠ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಶ್ರೀಮಠ ಜಯತೀರ್ಥರು ಟೀಕಾಕೃತ್ವಾದರು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಬೆರೆದು ಶ್ರೀಮದ್ ಆಚಾರ್ಯರ ನಂತರ ಶ್ರೀಮನ್ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರ ದ್ವೈತ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಜಯತೀರ್ಥರ ಕೊಡುಗೆ ಅಪಾರವಾದದ್ದು. ಅವರ ಮೂಲ ವೃಂದಾವನ ಕಾಗಿಣಿ ತೀರದ ಮಳಖೇಡದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು. ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆ ಸೇಡಂ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಆ ಜಯತೀರ್ಥರ ಮೂಲ ವೃಂದಾವನ ಇದೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ಶ್ರೀಮಠದ ಏಳಿಗೆಯನ್ನು ಅಥವಾ ಉತ್ಕರ್ಷವನ್ನು ಬಯಸದೇ ಇರುವಂತಹ ಕೆಲವು ನಮ್ಮವರೇ ಮಾಧ್ವರೇ ಕೆಲವರು ದುರಾಗ್ರಹದಿಂದ ಪೀಡಿತರಾಗಿ ಆ ಮಳಖೇಡದ ವೃಂದಾವನ ಅದು ಜಯತೀರ್ಥರ ವೃಂದಾವನ ಅಲ್ಲ, ಕಿಂತು ಆ ಜಯತೀರ್ಥರ ವೃಂದಾವನ ಆನೆಗುಂದಿ ತಾಲೂಕಿನ ಆನೆಗುಂದಿ ಹತ್ತಿರದ ನವೃಂದಾವನ ಗಡ್ಡೆಯಲ್ಲಿ ತುಂಗಭದ್ರಾ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿದೆ. ಅದು ಉತ್ತರಾದಿ ಮಠದ ರಘುವರ್ಯ ತೀರ್ಥರ ವೃಂದಾವನವಲ್ಲ, ಕಿಂತು ಅದು ಜಯತೀರ್ಥರ ವೃಂದಾವನ ಅಂತ ಕೆಲವರು ಅದನ್ನು ಆಕ್ಷೇಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಅಲಂಕಾರ, ಪೂಜೆ, ಪುನಸ್ಕಾರ, ಆರಾಧನೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಸಮಾಜದ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯವನ್ನು ಕೆಡಿಸುವಂಥದ್ದಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಇತಿಹಾಸವನ್ನು, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಭವ್ಯ ಪರಂಪರೆಯುಳ್ಳಂತಹ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿರುಚುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸರ್ಕಾರನೆ ಹಾ ವಾದ ತಾತಡಿನೆ ಮಿಟ್ವಾವಾ ಅಶಿ ಮಾಗಣಿ ಯಾವಳಿ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಅಲೆ ಆಹೆ. या आंदोलनात श्रीनिधी आचार्य, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, शिवनागी, श्रीधर हुपकेरी, राजेंद्र कुलकर्णी, भीमसेन मिर्जी यांच्यासह ब्राह्मण समाजाचे इतर नेतेही सहभागी झाले होते. महादेव पवार, केरळ सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव मध्ये बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यकारिणी सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यकारिणी सभा नुकतीच संपन्न झाली आहे. या प्रसंगी बोलताना बेळगाव विभाग संघटना सह सरचिटणीस जयप्रकाश म्हणाले की आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरून जे कार्यक्रम दिले जातात ते सर्व कार्यकर्त्यांनी बूथपर्यंत पोहोचवले पाहिजे. जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यावेळी म्हणाले की बेळगाव ग्रामीणचा गड जिंकण्याची तयारी करावी. ग्रामीण मंडळाची भाजपा संघटना मजबूत आहे, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकीने कार्य करूया असं ते म्हणाले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, कुलकर मॅडम, सुभाष पाटील, संदीप देशपांडे, माधव नावर उपस्थित कार्यकर्ता बरोबर गेले. आज या कार्यक्रमाने
आपल्याला अनेक विषय आपल्यासमोर मांडले गेले आहेत. आणखी दोन विषय मांडण्यासाठी मी उभा आहे. आपला देश भारत देश अति प्राचीन देश 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती आपल्या देशाला लाभलेली आहे आणि आजपर्यंत आम्ही कुठल्याही देशावर आपण आक्रमण केलं नाही पण अनेकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. शक गोल मुस्लिम इंग्रज सगळे आपल्या देशावर आले आणि येताना कोणी व्यापाराच्या निमित्तानं आलं कोण धार्मिक आक्रमण करण्यासाठी आलं कोण लुटालूट करण्यासाठी आलं एकूण काय भारताचे लचके तोडण्यासाठी आजपर्यंत आपल्या देशावर अनेकांनी आक्रमण केलेले आहेत. आता अलीकडेच आपण बघतोय मी जे आक्रमण केली त्याची मानसिक वृत्ती युवराज जाधव यांना कोळकार त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मित्र बनले होते. आज मंडळ कार्यक्रमी 7 तारखेला सुभाष पाटील यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बद्दल 4 विचार मांडले. आपल्या मंडळामध्ये चाललेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि संघटनेबाबतीत जय प्रकाशजीने सांगितलं. धनंजय जाधव हे अग्निवीर आणि जे उदयपूरमध्ये घटना घडली त्याच्या बाबतीत बोलतील. मी अगदी 5-10 मिनिटात येणाऱ्या तालुका पंचायत जिल्हा पंचायत निवडणुकी आणि विधानसभेची निवडणूक 8 महिन्याने त्या थोडक्यात तुमच्याबद्दल तुमच्यासमोर चर्चा करणार. त्यावर त्याच्या अगोदर जिल्हाध्यक्षांना त्याने खास करून आता मी बसवलं सुद्धा राहुल बघितला असेल एक लक्षात ठेवा. या प्रसंगी ग्रामीण मंडळ अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की उदयपूर येथे व अमरावती येथे घडलेल्या घटना पाहता हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदूंनी संघटित होऊन जिहादी मानसिकतेला ठेचून काढले पाहिजे आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त हिंदू तरुणांनी सैन्यात भरती व्हावे ज्यामुळे इस्रायलच्या धर्तीवर देश सुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वैयक्तिक गीताने केली आहे. व्यासपीठावर भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव रंजना पोलकार जिल्हा सरचिटणीस सुभाष पाटील आदी उपस्थित होते. महादेव पवार KNN सिटी न्यूज बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए आराधना के साथ अपनी दिवाली मनाएं. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट टी शर्ट जीन्स फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना मारुति गली बेलगाम. आराधना मारुति गली बेळगाव. वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाई आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
उदयपूर मधील हत्येचा निषेध करत जागतिक ज्ञान आणि धर्म संघटनेच्या कर्नाटक युनिट तर्फे बेळगाव मध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राजस्थान मधील उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जागतिक ज्ञान आणि धर्म संघटनेच्या कर्नाटक युनिट तर्फे बेळगाव येथे वेगळा निषेध करण्यात आला आहे। इस्लामच्या नावाखाली निरापराधांची हत्या करणे हा इस्लामचा मोठा अपमान आहे। आमची उपासना एकच देव आहे। आमची जात ही मानव जात आहे। आमचा आदर भारत आहे। आमचे स्वप्न अखंड भारत आहे। आमचे ध्येय युग परिवर्तन आहे। सत्याचे युग येईल तेव्हा भारत होईल अशा घोषणा देणारे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राजस्थान मधील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगळे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी बोलताना सुमैया मुजावर म्हणाल्या की कन्हैयालाल यांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो। हे कृत्य पूर्णपणे इस्लाम विरोधी आहे। आमच्या पैगंबरांनी आम्हाला असा धडा कधी शिकवला नाही। कन्हैयालालच्या हत्येला न्याय देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। वर्क कर्नाटका नन वर्क ऑर्गनाइजेशन कर्नाटका वतियिंद सुमैया मुजावर अंत ना इले उदयपुर कन्हैयालाल और जोते हत्याखंड आगदन ना बलवा खंडे कृत आगदू इस्लाम विरुद्ध संपूर्ण विरुद्ध ಏಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರವಾದಿ ಯಾವಾಗಲೂ ನಮಗೆ ಇಂಥವೆಲ್ಲ ಲೆಸನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಕಾರಣದಿಂದ ಯಾರಿಗಾದರೂ ತಮ್ಮ ತೀರ್ಪು ತೆಗೆದುಕೊಂಡಿಲ್ಲ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಈ ಕೃತ ಆಗಿದ್ದನ್ನು ನಾವು ಬಲವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಾವು ಕನ್ಹಯ್ಯಲಾಲ್ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಜಸ್ಟಿಸ್ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಯಸುತ್ತೇವೆ। So we stand for solidarity and we stand for justice for Kanhaiyalal। यावेळी फराज अहमद फरीन व इतर वर्क संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महादेव पवार केएनएन सिटी न्यूज बेळगाव। खानापुरातील कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्ली चिखलाचे साम्राज्य पसरले असून लोकप्रतिनिधींचे याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे। खानापूर तालुक्यातील कौलापूर गाव हे गवळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते। या गावात जनावरे पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे। नुकताच झालेल्या पावसामुळे कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष ओलांडून गेली तरी कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत रस्त्याचा पत्ताच नाही। एखादाही रस्ता झाला नाही त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे कौलापूर गावच्या नागरिकांना चिखलाशी सामना करावा लागतो। शाळकरी मुलांना चिखलातून ये जा करणे कठीण झाले आहे मात्र याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे। कौलापूर गाव गवळ्यांचे असल्याने जनावरांची संख्या जास्त आहे त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमुळे रस्त्यावर चिखलाची दलदल वाढली आहे। यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। डासांमुळे मलेरिया डेंग्यू सारख्या रोगाची भीती नागरिकात घर करून आहे। अशा परिस्थितीत नागरिकात आजार बळावला तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच तालुका लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन कौलापूर गावच्या रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी यावेळी खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना केली आहे। नमस्कार, मी भैरू पाटील अध्यक्ष आम आदमी पार्टी खानापूर तालुका। आज कौलापूर वाडा इथं मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी पण कौलापूर वाड्यामध्ये 3 गल्ल्या आहेत। एकाही गल्लीमध्ये अजूनपर्यंत रोड झालेला नाही। फक्त एका गल्लीमध्ये थोडासा एक 200 फूटचा रोड झालेला आहे आणि कौलापूर वाड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा जनावरे पाळणे असल्यामुळं तिथं पावसाळा सुरू झाल्यावर झाल्यात जवळपास गल्लीमध्ये 1 फूट कमीत कमी 1 फूट चिखल होतो आहे। आणखी असं तिथं समजत नाही की शेती आहे का चिखल शेती आहे का रोड आहे हे समजत नाही। आणि ती परिस्थिती ह्या फोटोमधून आणि व्हिडिओमधून तुम्हाला दिसत आहे तरी सर्व प्रतिनिधींना ग्रामपंचायत मेंबर्स असू दे तालुका पंचायत झडपी किंवा आमदार मॅडमना मी विनंती करतो की कुठल्या पण फंडातून हे आमच्या तिन्ही गल्लीचे रोड करून द्यावेत। हल्ली आमची तर कोणते ते कोल्हापूरवाडा रोडची समस्या होती ती निंबाळकर मॅडमनी सॉल्व्ह केलेली आहे। तशी आमची ही गल्लीतील रोड ही एक मोठी समस्या आहे तर ही समस्या लवकरात लवकर कुठल्या स्पेशल फंडात असेल तर स्पेशल फंडातून घालून ही समस्या सॉल्व्ह करावी अशी मी त्यांना विनंती करतो। यावेळी कौलापूर गावच्या नागरिकांनी आपल्या समस्यांचे गार्हाणे मांडले।
सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर। 9 जुलै रोजी नवकन्नड सेवा समिती जिल्हा युनिटचे उद्घाटन व नुडी नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भास्कर कुंदापूर यांनी स्पष्ट केले आहे। नवकन्नड सेवा समिती बेळगाव जिल्हा युनिटचे उद्घाटन व नुडी नमन कार्यक्रमाचे आयोजन अशोकनगर येथील धर्मनाथ भवन येथे 9 जुलै रोजी आयोजन करण्यात येणार असल्याचे बेळगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघटनाचे संस्थापक आणि अध्यक्ष भास्कर कुंदापूर यांनी सांगितले आहे। पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात सैनिकांचा सत्कार, रक्तदान, नेत्रदान शिबिर आणि एसएसएलसी मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या गरीब हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे। नवकन्नड सेवा समिती बेळगाव जिल्हा युनिटचे उद्घाटन व नुडी नमन कार्यक्रमाचे उद्घाटन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात येणार असून खासदार मंगला आंगडी, आमदार लक्ष्मी हबाळकर, आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, माजी मंत्री विनय कुलकर्णी, माजी आमदार फिरोज शेठ सह प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहेत। याच निमित्ताने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे। नमस्कार, नानु क्षमा पाटील, महिला राज्याध्यक्ष, नवकन्नड सेवा समिति। ना जिला उद्घाटना पुनीत राजकुमार नुडी नमन कार्यक्रम 9 तारीख इटे इटार्ट अरे नम गडी भाग ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದವರೇ ಜಾಸ್ತಿ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಉಳಿಬೇಕು ಅನ್ನೋಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿರೋದು. ಕರುನಾಡಿನಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ರಾಜಿಸಬೇಕು ಅಂತ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಮಂಗಳಮುಖಿಯರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಆದ್ಯತೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ. ಬೇರೆ ಯಾವ ಸಂಘಟನೆಯವರು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಮಂಗಳಮುಖಿಯರ ಘಟಕ ಅಂತ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಂಗಳಮುಖಿ ಘಟಕ ಇದೆ. ಹಲವಾರು ಸಮಾನ ಮನಸ್ಕರು ಸೇರಿ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೊರಟಿದ್ದೀವಿ. यावेळी या पत्रकार परिषदेत क्षमा पाटील, संतोष कामत, गिरीजा कोलार सह अन्य उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अन्यथा महानगरपालिकेला ठोकणार टाळे। निवडणूक घ्या अन्यथा नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, आम आदमी पक्षाचा महानगरपालिकेला इशारा। गुजरातच्या मॉडेलवर कर्नाटकामध्ये एफएसएल विद्यापीठ स्थापन करणार गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी करणार सर्वतोपरी प्रयत्न। हॉटेल UK 27 मध्ये गोवन फूड फेस्टिवलला प्रारंभ। बेळगाव मध्ये खव्यांसाठी गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन, 6 ते 17 पर्यंत फूड फेस्टिवल असणार सुरू। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।